आज रात्री मध्यरात्री कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाला मोठ्या पावसाचा इशारा. पाहूया सविस्तर माहिती. सध्या अरबी समुद्रात चक्रीवाऱ्यांनी धुमाकूळ घातल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. राज्यातील काही भागात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. काही ठिकाणी वीज पडून मृत्यू झाले आहेत. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडत आहे. राज्यात पुढील 3-4 दिवस पावसाचा मुक्काम कायम राहण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे आज रात्री मध्यरात्री महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मुंबई येथील प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवलेल्या ताज्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.